श्री गणेश जयंती निमित्त उत्कृष्ट सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ, रुधिर सेतू चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल व शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड, त्याचबरोबर राजे शिवराय प्रतिष्ठान नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने टाटा मेमोरियल हॉस्पिटल खारघर यांच्या सहकार्याने रविवारी चांगुकांना ठाकूर विद्यालय नवीन पनवेल येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष सुभाष भुजबळ यांच्या हस्ते झाले. या शिबिराला प्रभाग समिती ड सभापती वृषाली वाघमारे, नगरसेविका सुशीला घरत, युवा कार्यकर्ते राकेश भुजबळ, अमोल साकरे, अजित लोंडे, उन्मेष लोहार, डॉ नरेंद्रकुमार दसरे, सचिन भिसे, हिमांशु मते, मुरलीधर ढाके, संदेश ढवळे उपस्थित होते. क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रुधिर सेतू चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड, राजे शिवराय प्रतिष्ठान नवीन पनवेल, टाटा मेमोरियल हॉस्पिटल खारघर यांच्या संयुक्ताने या ठिकाणी आज रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे. कारण असं आहे की या करोनाच्या हाणामारीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान व्हायला पाहिजे होतं ते मागच्या वेळेला झालं नाही, आणि लोकांना, आजारी गरजूंना ज्या रक्तदान पाहिजे होतं त्यांना गावोगाव फिरून ते जमा करायला लागलं. त्याच्यासाठी हे जे आता टाटा मेमोरियल जे आता जे संयुक्त करून हे जे रक्तदान शिबिर केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचेसुद्धा आणि सर्व मंडळाचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो. नमस्कार, मी डॉक्टर नरेंद्र कुमार दसरे. रुधिर सेतू ही संकल्पना कशी आली? आमचे एक स्वयंसेवक आहेत उन्मेष लोहार यांनी जवळपास 200 वेळेला प्लेटलेट डोनेट केले, आणि हे सगळे प्लेटलेट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला कॅन्सर रुग्णांसाठी गेले. समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनऑर्गनाइज पद्धतीने ब्लड डोनेशन कॅम्प्स ऑर्गनाइज होत होते, त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम रुधिर सेतू या संस्थेने केलं, आणि आम्ही जवळपास 2000 सालापासून काम करत आहोत. रुधिर सेतूमध्ये रुग्णांसाठी रक्त आणि रक्ताचे घटक याची सगळी व्यवस्था विनाशुल्क केली जाते. आम्ही आतापर्यंत जवळपास महिन्याला एका रक्तपेढीला पुरेल एवढा रक्तसाठा एका कॅम्पमधून उपलब्ध करून देतो. मोस्टली टाटा कॅन्सर हॉस्पिटल यांच्यासाठी आम्ही कॅन्सर पेशंटसाठी काम करतो. त्याच्यानंतर आमच्याकडे वेगवेगळे विभाग आहेत. आम्ही प्लेटलेटसाठी काम करतो. आमचे प्लेटलेट्सचे विभाग प्रमुख आहेत परेश दातारजी, आणि आमचे थॅल्सेमिया या विभागाचे प्रमुख आहेत सचिन भिसेजी. याच्यानंतर आम्ही रुग्णांना पोस्ट मेडिकल सेवा म्हणजे त्यांचं हॉस्पिटलायझेशनच्या नंतरच्या ज्या सेवा त्यांना लागतात त्याही आम्ही वापरा आणि परत करा या तत्त्वावर उपलब्ध करून देतो. आणि तसेच वेगवेगळ्या ठिकाणी जिथे कुठे रक्त आणि त्या रक्ताची घटकांची गरज असेल त्यावेळेला आमचे स्वयंसेवक कोणत्याही वेळेला अगदी ॲटलिस्ट 10 तरी आम्ही उपलब्ध करून देतो. त्याच्यानंतर आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प्स ऑर्गनाईज करून टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि इतर सेवाभावी रक्तपेढ्या यांच्यासाठी आम्ही कॅम्प्स ऑर्गनाईज करून देतो. माझं नाव सतीश तुळशीराम बशिरे, मी रायला पनवेललाच आहे. आज इथं आपले उत्कर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पनवेल यांच्या वतीने CKT कॉलेज, CKT शाळा इथं रक्तदानाचं जो रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे की टाटा मेमोरियल जे हॉस्पिटल आहे खारघर इथलं, तर तिथं जे कॅन्सर पेशंट आहेत त्यांच्यासाठी जो रक्त साठा जो कमी पडतो आहे तर त्याच्यासाठी आज शिबिर ठेवलं आहे. तर मी एक सुद्धा म्हणजे कालपासून मी एक हे वाचलेलं बोर्ड की रक्तदान शिबिर आहे टाटा मेमोरियलसाठी, तर मी कालपासून उत्सुक होतो. तर मी हँडिकॅप असूनसुद्धा मी रक्तदान करायला पहिला सकाळीच पहिला नंबर लावला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की बा रक्तदान श्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान केलं पाहिजे. तर खूप असे जे लोक आहेत की त्यांना वाटतं की रक्तदान करावं, सहभागी व्हावं, तर त्यांनी जे यंग मुलं आहेत त्यांनी पहिले लक्ष द्यावं.